मराठी पत्रकार परिषदेचा 83वा वर्धापन दिन उत्साहात साजरा। मराठी पत्रकार परिषदेचा 83वा वर्धापन दिनानिमित्त आणि मराठी पत्रकार परिषदेचे सातारा प्रसिद्धी प्रमुख माननीय दीपक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय विश्रामगृह सातारा या ठिकाणी दुपारी 12 वाजता केक कापण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या ठिकाणी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांनी आपली उपस्थिती लावलेली होती। मराठी पत्रकार परिषदेचा हा संस्था स्थापना दिन, तर मराठी पत्रकार परिषदेचं हे 83वं वर्ष आणि हे दैदिप्यमान वर्ष असं म्हणावं लागेल, कारण गेल्या 4-6 वर्षात एस एम देशमुख साहेबांनी ज्या वेळेला मराठी पत्रकार परिषदेची धुरा हातात घेतली, किरण नाईक साहेब त्यांना हाताला लागले आणि ह्या सर्वांनी मिळून जे राज्यात झंझावत जो पत्रकारांच्या प्रश्नासाठी उभा केला, त्याचे अनेक प्रश्न सोडवले गेले आणि अनेक प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर आहे। खरं तर हे एक मराठी पत्रकार परिषद हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबाला एकत्रित करण्याचं काम विश्वस्तांचे ज्येष्ठ नेते एस एम देशमुख साहेब वारंवार करतात, एकत्रित आणण्याचं काम करतात। जे त्यांनी आजपर्यंत आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्रात आंदोलनाची पवित्रा घेतलं आणि आंदोलनाच्या पवित्र्यामुळं महाराष्ट्रात एक मुठावदार काम सातारा जिल्हा परिषदेच्या सातारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून झालं, याचा आम्हाला खरं तर अभिमान आहे। या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना, आमच्या जिल्ह्यातील तमाम पत्रकारांना शुभेच्छा देतो। पत्रकार मराठी पत्रकार परिषदेने पत्रकार संरक्षण कायदा अमलात आणला, आता या पुढचा काळ जो आहे तो तळागाळातल्या ग्रामीण भागातल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड मिळावं, ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी लढा उभा केला पाहिजे आणि यासाठी लढा उभा करण्याचं काम अलीकडच्या काळात सुरू झाले, त्याचा आम्हाला खरंच अभिमान आहे। मराठी पत्रकार परिषदेच्या नेत्यांनी आजपर्यंत दिलेले आदेश आम्ही पाळत आलेलो आहे, यापुढेही ते पाळले जातील। आणि यापूर्वी आम्ही अनेक शिबिरं घेतली, यावर्षी आपण आरोग्य शिबिरं घेतली, त्यामुळं यावेळेला सुद्धा आपण शिबिरं भविष्यकाळात कधी लागतील त्यावेळेला घेऊ। आणि आत्ता आपली नुकतीच काही कार्यक्रम झाल्यामुळं आपण मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिन म्हणून आपण केक कापून हा वाढदिवस आपण साजरा करतो आहे। आणि या ज्या पद्धतीनं आजपर्यंत आमच्या मागं जिल्ह्यातील पत्रकारांनी विश्वास दाखवला तोच पुढे दाखवावा आणि एकसंघ राहण्याचं काम करावं, एवढीच मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। पत्रकार परिषदेचा आज 83वा वर्धापन दिन आपण सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे। मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांच्या संघटनांची मातृसंस्था आहे। मराठी पत्रकार परिषदेनंतर अनेक संघटना उदयास आल्या, उभ्या राहिल्या, पण संघटना म्हणून जे काय एक व्यासपीठ निर्माण करायचं होतं प्रमुख, ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी पत्रकार परिषदेने केलेलं आहे आणि त्यामुळं मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली हरीश पाटणींच्या नेतृत्वाखाली आपण गेली 5-6 वर्षे तर अतिशय उत्तम कामगिरी केलेली आहे। पत्रकारांचं जाळं विणलेलं आहे, पत्रकारांना पुरस्कार असतील, पत्रकारांना मदत असेल, पत्रकारांसाठी वेगवेगळे उपक्रम असतील आपण राबवलेले। आजसुद्धा आपण पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाबरोबरच आमचे मित्र दीपक शिंदे यांचा वाढदिवससुद्धा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केलेला आहे। दीपक शिंदेंना या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो। पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त 83व्या सगळ्या पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो। ओके। लग्नाची बोलणी सुरू करूया का? आमची एक अट आहे, मुलगा पुण्यात सेटल पाहिजे। अहो, पुण्यात घर येणं सोपी गोष्ट आहे का? एकदम सोपं आहे, आपल्या हक्काचं घर म्हाडा देणार। चला पिंपरी चिंचवडला जाऊन बघूया म्हाडाची 22 मजली इमारत, बघताना टोपी पडेल तुमच्या डोक्यावरची। मग आजच अर्ज करूया, आपल्या मुलांना भेट देऊया। देशातील वास्तव्यासाठीच्या सर्वोत्तम शहरांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात तसेच सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 4,222 घरांची सोडत तसेच विविध नामवंत बांधकाम व्यावसायिकांनी म्हाडासाठी सुपूर्द केलेली 20% घरे ही सोडतीमध्ये उपलब्ध। ऑनलाइन मुदत 16 डिसेंबर पर्यंत। www.lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करा आणि पुण्यात घर घेण्याचे स्वप्न साकार करा। आजच लॉग इन करा।